आमदार अण्णासाहेब पटेल यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीवर माथाडी कामगारावर अत्यंत प्रेम करणारे या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये आल्यानंतर या शिवेमध्ये आल्यानंतर माथाडी कामगार हा माझा भाऊ आहे माझा घरातला भाऊबंद आहे असं नेहमीच माथाडी कामगारांच्या बरोबर संबंध असलेले नवी मुंबईचे नेते माझी मंत्री आमदार गणेशजी साहेब यानंतर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो एक मिनिट महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची चाळीसावे पुण्यतिथी या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीणजी दरेकर माताडी कामगारांचे नेते सरचिटणीस नरेंद्रजी पाटील माथाळींचे नेते आणि आमदार विधानपरिषद श्री शशिकांतजी शिंदे माजी खासदार श्री संजीव नाईक सर्व युनियनचे पदाधिकारी आणि माथाळी कामगार बंधू नो खरं म्हणजे भावनिक माणसं ही स्वतःच्या आयुष्यात करता आणि स्वतःच्या नात्या गोत्यांकरता काही करत नाहीत अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला असलेल्या चुकीच्या प्रथापासून बाहेर काढण्याचा अण्णासाहेबांनी प्रयत्न केला माताडे कामगार कायदा केला त्याच्यामुळेच घरगड्यासारखा राबणारा माथाडी कामगार स्वाभिमानाने जगायला लागला त्याला निश्चितपणे आयडेंटिटी आली त्याला एक नियमावली आली आणि त्यामुळे माथाडी कामगारांचं जीवन शंभर टक्के परि परिपूर्ण झालं असं मी म्हणणार नाही परंतु ऐंशी टक्के परिपूर्ण झालं आणि म्हणून मगाशी मी जर म्हटल्याप्रमाणे जर अण्णासाहेब पाटील जर भावनिक नसते तर बेशरम लोकांसारखे अपमान सण करत करत आजवरसुद्धा ते आज असते परंतु भामावेश असलेला माणूस ध्येया परत जाण्यासाठी प्रगती करणारा गती मागणारा हा माणूस क्षणाचा विचार न करता जीवनाचा कुठलाही कोपरा गाठू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण आनासाहेब पाटील आहेत खरं म्हणजे माथाडी कामगारांच्या चलवलीमध्ये अण्णासाहेबांचं जाणं हे एक फार मोठी आकाश एवढी पोकळी निर्माण झालेली मग अशे त्याच्या भाषणामध्ये सांगताना नरेंद्र त्याला फार काय मोठा नसेल भारती तर मला वाटतं कि तरी सात दहा बारा वर्षाची असेल अशा वेळेला डोंगर कोसळल्यासारखं कुटुंबावर झालं पण अण्णासाहेबांनी हा नाही विचार केला की के मी ही गोष्ट करतोय याचे माझ्या कुटुंबावर काय परिणाम होतील त्यांनी माथाडी कामगार हे आपलं कुटुंब समजलं आणि म्हणून मराठा समाज हे कुटुंब समजलं त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी आत्मबलिदान केलं खरं म्हणजे आजच्या एकूण कामगार चळवळीमध्ये प्रामुख्याने माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये होत असलेल्या संपूर्ण गोष्टीचं वर्णन नरेंद्र फडणवी केलेलं आहे मी सुद्धा साधारण चार वर्ष कामगार मंत्री होतो नरेंद्र पाटलांनी किंवा शशिकांत शिंदेनी जर शनिवारी सांगितलं मला एखादा विषय तर सोमवारी बैठक लागायची बैठक लागून अण्णासाहेबांच्या ह्या चलवलीला ज्या ज्या कोणी वाकडे प्रयत्न आणण्याचा केला त्या प्रत्येकाला त्यांची जागा दाखवण्याचं काम सुद्धा या गणेश नाईकनी त्या कालखंडात केलेलं माझं त्यांच्याशी वैरत्व नव्हतं परंतु अण्णासाहेबांच्या ह्या युनियनमध्ये भेक पडावी अण्णासाहेबांच्या युनियनला अपयश यावं ह्या उद्दिष्टानंच त्यांची पावलं पडत होती त्याला म्हणून जागृततेनं त्या ठिकाणी काम सगळ्यांनी केलं म्हणून मी आज सांगेन की तुमचे राजकीय वन मतभेद काही असोत नरेंद्र आज भारतीय जनता पक्षामध्ये शशिकांतजी राष्ट्रवादीमध्ये आहेत परंतु ही अण्णासाहेबांची युनियन ही अखंड राहिली पाहिजे आणि नुसती अखंड युनियन म्हणजे एखाद्या पुतल्यासारखी अखंड नको त्याच्यामध्ये आंतरिक भावना असल्या पाहिजेत नरेंद्रांनी मग अशी सांगितलं की कुठेतरी टाटा कंपनीच्या ते एका मुकादमाला मुकादमच होतं का तो त्याला मृत्यूला सामारं जा प्रश्न असा आहे की एकूणच दुसऱ्यांच्या न्यायाकरता लढणारा माणूस ज्या बलिदान बलिदानच त्याचं होतं आणि त्यावेळेला सगळेजण गप्प बसतात त्यावेळेला भविष्याकाळचं नेतृत्व हे खुजं होतं दुसऱ्यांमध्ये स्वतः ती उमेद राहत नाही करे बाबा तो गेला त्याच्यासाठी कोणी काहीच बोलला नाही तुम्ही का जाऊन कोणाच्या खून करा अशी अपेक्षा नाही आहे तुम्ही को त्याच्या कोणी खून खून केला त्याच्या संसाराची जाऊन वाट लावा असं काही म्हणणं नाही परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या फिजिकली मेंटली जो त्या बलिदानामध्ये जो ज्यांनी आपलं जीवदान दिलं त्याच्या कुटुंबाची उभारणी करण्याकरता त्या परिसरात असलेल्या संघटनेच्या लोकांकरता त्या ठिकाणी जाणं त्यांना सात्विक सम सा, एक प्रकारचं म्हणजे मानसिक बळ देणं शारीरिक बळ देणं ही खरी म्हणजे माथाडी कामगारांच्या सर्वांची गरज आहे नरेंद्र बोलत असताना नरेंद्रच्या फक्त तो रडायचाच बाकी राहिला होता ही वॉज ऑन द वर्ज ऑफ विपिंग आता प्रश्न असा की ज्याचे अश्रू डोळ्यातून दिसत नाही तर तो आतल्या आत मनामध्ये रडत असतो आणि अशा प्रकारचं आक्रदन हे व्यर्थ जात नाही आता बाब अशी आहे की दिलीप बोलसे पाटील काय हसनजी मुस्रेमजी काय अजितदादा काय हे सगळे आपण त्यांना जरी पक्ष वेगळा असला तरी आपण समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये हे आपण त्यांना आपलेच मानतो आणि मग शशिकांतजी आता तो जबाबदारी तुमची आहे हे ही जी घटना घडली या घटनेच्या अनुषंगानं प्रवीणजी दरेकर विरोधी पक्ष नेता म्हणून आणि तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडाच नरेंद्रांनी अपील केले की के विधानसभेमध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी या गोष्टीची बाजू मांडतो तर का राहिले दोन दिवस परंतु हा प्रश्न तारांकित प्रश्न लक्षवेधी अर्धा तास चर्चा या अनुषंगाने निश्चितपणे उपस्थित करेन हा नरेंद्र तुला मी शब्द देतो हा अन्याय <laughs> तो कुठल्याही धर्माचा असेल जातीचा पंथाचा वर्णाचा कुठल्याही युनियनचा असेल परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं गुंडाचा सहाय्य करून घेऊन एखाद्या जर नेतृत्वाचा रास होता असेल तर ती चलवलेला निश्चितपणे घातक आहे <coughs> अण्णासाहेबांनी ही युनियन निर्माण केली अन्यायाविरुद्ध लढण्याकरता अण्णासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे जयंतीच्या दिवशी आपण अण्णासाहेबांचा जयंतीचा कारभार कार्यक्रम आपण निराल्या अर्थानं व्यक्त करतो परंतु आज खरं मी दुःखाचा दिवस आहे आणि म्हणून अण्णासाहेबांनी कशासाठी ब बलिदान केलं ही आठवण जरी काढली तरीसुद्धा त्या ठिकाणी घडलेल्या घटनांवर मात करून भविष्यकालामध्ये कामगारांच्या जीवनामध्ये प्रकाशमय रस्ते निर्माण होतील याच्याकरता जागृत राहिलं पाहिजे मी विश्वासानं सांगतो की नवी नाथाडी कामगार आता नाथाडी कामगारांची मुलं काय माथाडीत राहावी अशी कोणाची अपेक्षा पण नाही आणि राहता पण कामाने परंतु जोपर्यंत हे आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत चांगल्या गोष्टीची निर्मिती करण्याकरता माथाडीची वाटचाल झालेली आहे नवी बहुतांशी कामगार हा चांगल्या विचारानं मी शंभर टक्के कुठल्याही समाजाचा कुठल्याही विचारसरणीचा माणूस शंभर टक्के बरोबर असतो असं म्हणता येणार नाही परंतु माथाडी कामगारांच्या या नमुंबईच्या उभारणीमध्ये फार मोठा मोलाचा हिस्सा आहे आणि त्या अनुषंगाने माथाडी कामगारावर ज्या ज्या वेळेला अन्याय होईल वेल, त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या बरोबर ताकदीनं हो उभा राहील असा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद लेटेस्ट अपडेट्स और ताज्या खबरों के लिए टी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल को दबाना मत